दुसरी कृती म्हणजे काही नवीन शिकूया. त्यामध्ये आपल्याला असे मुलांना शिकवायचे आहे की सोप्या पद्धतीत घरातील वस्तू घेऊन त्या मोजायला सांगायचे. त्यामध्ये कुठल्या वस्तू घेऊ शकतो आपण? चमचे, वाट्या, बांगड्या, कडधान्य इत्यादी. त्या वस्तू दिल्यावर त्या मुलांकडून मोजून घ्यायचे. वस्तू कुठल्या आहेत त्यांची नावे सांगायची. यामध्ये आपली कुठली वस्तू आहे? वाटे. 1 2 3 4 5 6. त्या वाट्या किती आहेत? 6. त्यामध्ये चमचे किती आहेत? 1 2 3 4 5. त्यामध्ये कडधान्य किती आहे? 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. यामध्ये बांगड्या 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आहेत. यावरून आपण असे शिकलो की घरगुती वस्तू घेऊन ते मोजून मुलांना सोप्या पद्धतीत शिकवले. त्यामध्ये आपल्या घरातील कुठल्याही वस्तू घ्यायच्या आणि त्या वस्तू त्यांना मोजायला द्यायच्या. त्यानंतर कुठल्या कलरचे असलेले वस्तू, त्या वस्तूंना कुठला कलर आहे ते शिकवायचे. कडधान्य देऊन त्यांना कडधान्य मोजायला लावायचे, त्या कडधान्याचे नाव सांगायचे. अशा सोप्या पद्धतीने आपण घरातल्या वस्तू घेऊन मुलांना सोप्या पद्धतीने शिकू शकतो. धन्यवाद. थँक्यू.